इन सोलापूर न्यूजने पुरावे सादर करताच गुरुजनांच्या अपंग गिरीतील रॅकेट पूर्त हादरून गेलं आहे. कारवाईच्या भीतीने बनेल शिक्षकांची पळताभोई थोडी झाली आहे. गट शिक्षण अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक मेघराज कोरे गुरुजनांच्या अपंगगिरीचा इन सोलापूर न्यूजनं दाखवून दिला पहिला पुरावा. कर्णबधीर म्हणून मिरवणारे मेघराज कोरे यांचे दोनही कान व्यवस्थित असताना बोगस प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी केली फसवणूक. मेघराज कोरे हे एक झालं उदाहरण. असे 140 शिक्षक बनेल आहेत. बोगस सर्टिफिकेट सादर करण्याचा गुन्हा त्यांनी केलाय. शिक्षण क्षेत्राला काळीमा फासली आहे. जिल्हा परिषदेतील हा मोठा भ्रष्टाचार आहे. आमचा शिक्षण विभाग पुरता यामध्ये गुंतलाय. मात्र कारवाईचं सत्र सुरू होताच यातले सगळे महाभाग गुन्हेगारांच्या एका रांगेत बसतील. वेळ जवळ आल्यानं खोटारडे शिक्षक अक्षरशः सैर भैर झालेत. आपली काही खैर नाही, आपला गुन्हेगारी चेहरा समोर येणार या भीतीनं हे गुरुजन धास्तावलेत. कुणी अंध, कुणी दृष्टीदोष बाधित, कुणी अस्थी व्यंग, कुणी कर्णबधीर असे बोगस दाखले गुरुजन म्हणवणाऱ्या महाभागांनी दाखल करून अक्षम्य गुन्हा केलाय. वरिष्ठ पातळीवरून आता या बनेल गुरुजनांविरुद्ध फास आवळला चालल्यानं लवकरच 125 गुरुजनांवर बडतर्फीची कारवाई ही आठळे. अहमदनगरमध्ये 73 शिक्षकांवर अशी कारवाई झाली असून सोलापुरातील आकडा 125 पेक्षा अधिक असण्याचा अंदाज प्रशासकीय पातळीवर व्यक्त केला जातोय. इन सोलापूर न्यूजनं या संदर्भात वृत्त मालिकेतून सडेतोड आवाज उठवला. आता त्याला यश येताना दिसतंय.